दुसरा टप्पा संपलेला 14 टप्पा आपला 13 तारखेला आहे आणि त्यामध्ये आपलं पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा आणि आपली मावळ लोकसभा इथं अनुक्रमे शिवाजीरावराव पाटील, मुरलीधर मोहोळ आणि आपले श्रीरंगाप्पा बारडे असे आपल्या जिल्ह्यातले हे तिघ जण उभे आहेत. आणि आता मी ठरवलंय की आजपासून या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्याचं मतदानाचा आधी 48 तास प्रचार बंद होतो तोपर्यंत थांबायचं. मित्रांनो, अनेकदा मी विरोधकांच्या परिसरामध्ये आलो, अनेक सभा घेतल्या. तुम्ही पण मला 23 जवळपास 33 वर्ष झाली. तुम्ही मला 91 साली इथलं खासदार म्हणून निवडून दिलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा उरळी कांचनचा सगळा परिसर होता. तेव्हापासून तसं माझा आणि तुमचा थोडा बहुत डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध यायला. अनेक चढ उतार आपण बघितले, अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका, अनेक आमदारकीच्या खासदारकीच्या निवडणुका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, बऱ्याच निवडणुकीमध्ये आपण एकमेकाच्या समोर आलो, एकमेकाचं म्हणणं आपण ऐकून घेतलं, जनतेला जे योग्य वाटलं ते जनतेने करण्याचा प्रयत्न केला. आज इथं येत असताना इथं अनेक मान्यवरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा माझा उरळी कांचनचा परिसर आहे. आणि ह्या परिसरामध्ये येत असताना स्वर्गीय मणिभाई देसाई असतील, स्वर्गीय दत्तोबा कांचन साहेब असतील, बाकीचे इतर मान्यवर असतील, मगाशी स्वर्गीय अण्णासाहेब मगर साहेबांचा पण उल्लेख झाला की ज्यांनी या आपल्या परिसरामध्ये सहकारी साखर कारखाना उभा केला त्याच्याबद्दल काही सुतोवाच माझ्या सहकारी मित्रांनी केलेला आहे, मी त्याच्यामध्ये येणार आहे. मित्रांनो, एकंदरीतच इथं एक ही सभा कशा करताय की उद्याच्या 5 वर्षाच्या करता देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची आणि त्याच्याकरता कोणाच्या विचाराचा खासदार हा दिल्लीमध्ये निवडून पाठवायचा. खर तर मागे 2004, 2009 आणि 2014 आम्ही अनेकदा प्रयत्न केला. त्यावेळेस मी वेगळ्या बाजूला होतो आणि शिवाजीराव अढळराव पाटलांना पराभूत करण्याच्या करता आम्ही प्रयत्न करायचो, परंतु त्यांचा लोकसंपर्क, त्यांचं जनतेशी असणारं जिव्हाळ्याचं नातं, सातत्याने डाऊन टू अर्थ अशा पद्धतीने त्यांची कामाची भूमिका आणि आपण इथले खासदार आहोत, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, आपण त्यांना उपलब्ध असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यामुळं त्यांनी नेहमीच यश खेचून आणलं. मी विचार करत होतो काय करावं काय करावं. 2019 निवडणूक लागली, आम्ही अनेकांचा विचार करत होतो. मंगलदास बांदल पण मला म्हणला होता, दादा आपलाही विचार करा. इतरांनी पण अनेकांनी सांगितलेलं होतं, आम्ही त्याच्यामध्ये विलास लांडेचा विचार करून पाहत होतो. प्रदीप कंद आम्ही सांगितलेलं होतं, पण प्रदीप कंद म्हणलं मला खासदारकीत इंटरेस्ट नाही, मला आमदारकीत इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तिथं ते मारगळलं. अशा अनेक दिलीपरावांना मी विनंती केली, वैसे पाटलांना, दिलीपराव बाद झालं ना आता इथं महाराष्ट्रामध्ये, आता जावाच दिल्लीला, तुमची गरज आहे. ए म्हणले दिल्लीला नाही, दिल्लीला नाही. आणि मग काय करावं काय करावं असाच मुंबईच्या घरी बसलो होतो आणि आपल्या धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षाचा बंगला B3 किंवा B4 हा तिथं होता. आणि मला मी सहज माझे डॉक्टर अमोल कोल्यांची म्हणजे ओळख होती, मी त्यांना फोन केला, डॉक्टर तुम्ही यावेळेस खासदार किलो उभं राहता का? तेवढे दादा माझा काही संबंध नाही, मी शिवसेनेमध्ये, असं कसं तुम्ही काही म्हणता? म्हणलं तुम्ही या, आपण तुम्हाला खासदार केला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभं करू. आणि तशा पद्धतीने मी बोलवल्या. उद्धवजी ठाकरे साहेबांना ती बातमी कळली, उद्धवजींचे सारखे फोन यायला लागले त्यांच्या फोनवर. मी ते बघितलं, उद्धवजी ठाकरे त्यांचा फोन घेतला, माझ्या खिशात ठेवला, म्हणलं ते गप्पा सारखं तुम्ही मस्तपैकी. आम्ही आमच्या घरी जेवलो आणि धनंजयला सांगितलं 4 वाजता प्रेसला, आणि मी प्रेसला घेऊन गेलो आणि तिथे जाहीर केलं, डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार. त्यांनी सांगितलं आम्ही फक्त प्रचार करणार, बाकीचं जे काही कार्यकर्ते विरेकर्ते जे काही असेल ते सगळं तुमचं तुम्ही बघायचं. हा म्हणलं आम्ही आमचं दिलीपराव सगळे आम्ही बघू, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही फक्त प्रचाराला वेळ द्यायचा, आपण जीवाचं राम करू. आणि त्यावेळेस खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर मराठी मालिका बघत असतं किंवा हिंदी पण मालिका, म्हणजे एक वेळ नवऱ्याला जेवायला घालायला उशीर करतील पण मालिका सोडणार नाही.
अरे तू थांब जरा, थांबायचं रोज असेल तुमच्या जेवणाचं, जरा बघते ना मी, चालली ना आजची सिरियल मला बघायला नको का? मग माझं जमलिंग होत की काल काय झालं आज काय सांगितलं, तर जेव्हा आम्ही पण गप्प बसतो, बाबा तू बघ नंतर जेवायला घाल, पण घाल जेवायला. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्यावेळेस छत्रपती संभाजीराजेंची भूमिका फार गाजली. आपल्याला आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर आला की एक शौर्य योद्धा कसा असू शकतो, एक राजा एकही त्या ठिकाणी युद्ध न हरलेला. परवा असंच झालं तिथं भूमिपूजन करताना ते युद्धाच्या ऐवजी इलेक्शन म्हणून निवडणूक न हरलेला झालं. ब्रेकिंग न्यूज, अजित पवार युद्ध विसरलेले निवडणूक डोळ्यासमोर आली, त्याच्यामुळे युद्ध न हरलेला अशा पद्धतीत हा आपला राजा. आणि माझ्या खूप दिवस मनामध्ये होत की या राजाचं असं का स्मारक करायचं की आपला आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे, त्यांच्या नावाला साजेस स्मारक वडूला आणि तुळापूरला त्या बाबतीमध्ये करायचं. आणि मी त्याचा बराच प्रयत्न करून 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 आता एकनाथ शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे बाकीचे सगळे महायुतीचे सन्माननीय सहकारी त्यांनी तिथं स्मारक वडूला आणि तुळापूरला त्या बाबतीमध्ये करायचं. आणि मी त्याचा बराच प्रयत्न करून 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 आता एकनाथ शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे बाकीचे सगळे महायुतीचे सन्माननीय सहकारी त्यांनी तिथं भूमिपूजन केलं, पण फार सुंदर प्लॅन केलेला आहे. तुम्हाला तो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल की खरंच स्मारक केलं तर छत्रपतींच्या नावाला साजेस संभाजीराजेंचं स्मारक झालं. पुढच्याही पिढीला शेकडो वर्ष त्यांचा इतिहास, हजारो वर्ष त्यांचा इतिहास समजला पाहिजे अशा प्रकारची आम्हा लोकांची भूमिका. हे सगळं करत असताना ती भूमिका गाजली. आपल्या इथं काय होतं, आपल्या इथं लोकांनी एखादा चित्रपट बघितला, एखादी मालिका बघितली, तर लोक त्या व्यक्तीला त्या मालिकेतनच बघायला लागतात. मला आठवतंय तिथं रामायण महाभारत आलं आणि त्यावेळेस ती सीता राम आणि लक्ष्मणाचं ज्यांनी काम केलं, लोक ते जातील तिथं पाया पडायचे. सीताबाई आली, राम आले आणि नंतर ते निवडणुकीला उभं राहिले, तिघही निवडून आले, भरपूर मत आली, म्हणजे एवढे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. त्याचा फायदा निश्चितपणे मागच्या वेळी शिवाजीराव अडरावांचं काम चांगलं असताना पण रावण पण निवडून आला होता. आणि हे कोण सांगतोय, मंगलदास बद्दल सांगतोय, म्हणजे लक्षात ठेवले मार काही. तर मित्रांनाही पण त्याचा खरंच अभ्यास आहे. तुम्ही मागाशी बघितले वेगवेगळे अमंग अमुक तमुक हे आपल्या म्हणजे माझ्या तर डोक्यावरून जातं, पण तो कुठलं याचा पहिलवान गडी कसं याच्या डोक्यात येऊन राहत. हा गोविंदा विरुद्ध राम नाईक, राम नाईक इतके एकतर्फी निवडून येणारी व्यक्ती, तो मतदारसंघ 100% भाजपचा, 100% काँग्रेसने डोकं चालवलं कोण इथं करावं कोण इथं करावं, त्यांनी काढलं गोविंदाला. बरं गोविंदाचा त्यावेळेस चित्रपट हे गाजलेले, लोक गोविंदाला बघितल्यानंतर हे शेकाळायचे, हे शिट्ट्या मारायचे, हे गोविंदा गोविंदा. आणि गोविंदा पण का त्याच्यात ते पण निवडून आले. आणि मला एकदा आठवतंय अमिताभ बच्चनला बहुगुणाच्या विरोधात उभं केलं होतं, वेमवती नंदन बहुगुण फार मोठी व्यक्ती होती उत्तर प्रदेशची, पण त्यावेळेस काँग्रेसला त्यांचा पराभव करायचा होता आणि त्यांनी अमिताभनी 5 वर्ष पूर्ण केली नाही, त्यांचा राजीनामा मध्येच दिला आणि ते निघून गेले. सांगायचं तात्पर्य हे लोक आहे ना, हे सेलिब्रिटी असतात, ज्यांना लोकांच्या बाकीच्या प्रश्नाशी फार घेणं देणं पडलेलं नसतं. मला नंतर निवडून आणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आणलं निवडून, तुम्ही मतदान केलं, तुम्ही आशीर्वाद दिले, शेवटी सर्वस्व तुमच्या हातात आहे, तुम्ही मतदार राजा आहात. पण हे सगळं होत असताना तिथं काय झालं ते मला एक वर्ष दोन वर्षांनी म्हणाले जात